नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी जी काही चळवळ झाली जे काही लढा झाला त्यातील शेवटच्या टप्प्यातील घडामोडी आपण अभ्यासत आहोत तर बालमित्रांनो भारतमातेच्या या स्वातंत्र्य चळवळीमध्ये तुमच्यासारखे वयाचे लहान शाळेकरी मुलंसुद्धा त्या ठिकाणी या चळवळीत सहभागी झाले होते लहान मुलांनी सुद्धा भारतमातेच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला अशाच या ठिकाणी नंदुरबार या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार नावाच्या विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली हातात तिरंगी झेंडा घेऊन भारतमातेच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी मिरवणूक काढली व वंदे मातरमच्या घोषणा दिल्या पोलिसांनी चिडून जाऊन या छोट्या मुलावर सुद्धा गोळीबार केला या गोळीबारामध्ये शिरीष कुमार त्याच्या सोबतीला लालदास धनसुखलाल शशीधर घनश्याम हे तुमच्याच वयातील शाळकरी विद्यार्थीसुद्धा भारत मातेच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हुतात्मे झाले पोलिसांच्या गोळीबारात त्यांना वीरमरण आलं तर बालमित्रांनो अशा प्रकारे आपल्या भारतमातेचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनीसुद्धा त्या ठिकाणी होतात मी पत्कारून आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा त्यामधून प्रेरणा घ्यायची आपल्या भारतमातेची सेवा प्रामाणिकपणे करायची धन्यवाद